हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हे सुंदर पेपा पिकची राखी बघणार आहे. वेगवेगळ्या राख्या करतोय आपण. मागच्या वर्षी सुद्धा आपण दोन तीन कार्टूनच्या राख्या केल्या होत्या. डोरेमॉनची केली होती, छोटा भीम केला होता. तसंच आता यावर्षी ही खास माझ्या नातवाच्या फरमाईशमुळे आहे. त्यांनी सांगितलंय की पेपा पिकची राखी कर, म्हणून मी राखी करत आहे ही. मला वाटतं खूपच आवडेल तुम्हाला. अगदी छोटीशी सुंदर आणि सगळ्या लहान छोट्या दोस्तांचं आवडतं कार्टून आहे पेपा पिक. खूप फॅमिलियर असलेला हा पिक. आपल्याला असं वाटेल की हे पिग आहे तर राखी म्हणून कसं करावा, पण खूप चांगलं कार्टून आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला हे करायला काहीच हरकत नाही. राखी नसेल करायची तर आपण हे ऍप्लिक म्हणणे करू शकतो. लहान मुलांच्या स्वेटर वगैरे सहज तुम्ही हे लावू शकता. याची ही उंची फक्त 3.5 इंच आहे आणि याहून तुम्हाला लहान करायचं असेल तर सेम हेच पॅटर्न पण बारीक सुई वापरा. जशी मी 1.75 ची वापरली आहे तर तुम्ही 1 mm च्या सुईनी केलं तर अगदी 2.5 इंचात सुद्धा आपला पेपा पिक तयार होईल. तर आपलं ह्याचं वजन फक्त 5 ग्रॅम आहे मण्यांसहित, त्यामुळे इतकी कमी लोकर लागते आहे आणि इतका सुंदर पेपा पिक तयार होणार आहे. तुम्हाला आवडलं असेल तर आधीच लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि हो, चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. चला तर मग आपण बघू हा पेपा पिक कसा करायचा. या राखीसाठी आपण हे 3 रंग वापरले. स्किन कलर म्हणून गुलाबी, साधारण कोणताही घेतला चालेल तुम्ही, गुलाबी, पिवळा, फिक्का, पांढरी आणि ही लाल आहे. सगळ्या लोकरी आपण वर्धमानच्या ब्रिलॉन आहेत. बारीक असते ही थोडी, त्यामुळे लहान पडेल. आणि सुई मी घेतली आहे 1.75 ची, पण तुम्हाला जर साईज आणखीन लहान हवा असेल त्या कार्टूनचा तर तुम्ही 1.5 ची सुई घेऊन सुद्धा हे करू शकता. कारण ही दोरा हा बारीकच आहे यान, त्यामुळे त्याला 1.5 ची सुद्धा सुई चालते. तर आपण सुरुवात करणार आहे मॅजिक लूपमध्ये 6 सिंगल क्रोशे करून. तर मॅजिक लूपमध्ये आपण एक टाका काढला, एक चेन करा आणि 6 सिंगल क्रोशे. एक चेन केली, सुई आत घातली, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढली, 2 टाक्यात, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 चा 1. तर असे 6 सिंगल क्रोशे करा. 3, 4, 5 आणि 6. 6 सिंगल क्रोशे झाल्यावर हा दोरा ओढून लूप बंद करा. आणि आपण पहिल्या टाक्यात स्लिप स्टिच करून काही तसं बंद करणार नाही, आपण स्पायरल मध्ये करत जाणार आहे. तर आता दुसरा राऊंड कसा करणार आहे आपण, तर प्रत्येक टाक्यात 2 सिंगल क्रोशे. तर हा पहिला टाका आहे आपला, थोडं पहिल्या टाक्यात घालायला जड जातं. प्रत्येक टाक्यात 2 सिंगल क्रोशे करू आणि पहिल्या सिंगल क्रोशेला एक मार्कर लावून घ्या, म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की कुठपर्यंत आपण करत आलेलो आहे ते. प्रत्येक टाक्यात 2 सिंगल क्रोशे असं आपण पहिल्या टाक्यात मार्कर लावून घेतला. प्रत्येक टाक्यात 2 सिंगल क्रोशे करत आहे. आता पहिले 2 सिंगल क्रोशे झाले आपले, पुढच्या टाक्यातही 1 सिंगल क्रोशे इन इच ऑफ द 6 स्टिचेस, सो इन ऑल युअर स्टिचेस विल बी 12. एकाच टाक्यात 2 केले. असा हा पूर्ण राऊंड करा, प्रत्येक टाक्यात 2 सिंगल क्रोशे. दुसरा राऊंड पूर्ण झाला आपला, पहा प्रत्येक टाक्यात 2 सिंगल क्रोशे केले आपण. आता आपण परत मार्कर काढणार, 12 टाके झाले आपले आणि या टाक्यापासून तिसरा राऊंड सुरू करायचा. तर तिसरा राऊंड काय आपला, तर पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. 6 वेळा करावं लागेल असं. मग 6 वेळा हे 3 3 टाके येतील, म्हणजे 18 टाके होतील एकूण आपले. एका टाक्यात 1 आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. तर हे 3 टाके करून झाले आहेत आपले, म्हणून मी पहिल्या टाक्यात मार्कर लावून घेते. आता असाच राऊंड पूर्ण करा, एका टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2, 1 आणि त्याच्या पुढच्या टाक्यात 2, 1 आणि 2. 6 वेळा करावं लागेल असं. 18 टाके झाले आपले. आता परत मी मार्कर काढलाय आणि इथून काय करू आता, की 2 टाक्यात 1 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. 2 टाक्यात 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2, 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. असा पूर्ण राऊंड करायचा, 6 वेळा करावं लागेल हे, म्हणजे आपले टाके होतील आता 24.
दोन टाक्यांमध्ये एक एक आणि पुढच्या टाक्यात दोन. तर परत आता पुढच्या दोन टाक्यांमध्ये एक एक करू आपण. एक दोन आणि पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे वन इन टू स्टिचेस, सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट. रिपीट दिस सिक्स टाइम्स, युअर स्टिचेस विल बी 24. दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, पुढच्या दोन, अशी आपली चौथी ओळ झाली. मार्कर काढून ठेवते मी. 24 टाके झाले आता. परत तीन टाक्यात आता एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्या दोन, अशी ओळ करायची आपली. म्हणजे टाके होतील आपले 30. तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, एक दोन आणि तीन. सिंगल क्रोशे वन इन थ्री स्टिचेस अँड सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट. एक आणि दोन. हे रिपीट करा आता. तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि पुढच्यात दोन. 30 टाके झाले आहेत आपले या राऊंड नंतर, पाचव्या. आता आपण मार्कर काढू आणि आता आपण काय करणार आहे यापुढे, की पूर्ण राऊंड नाही विणणार आहे, फक्त हे सर्व मधले 10 टाके आपण विणणार आहे 30 पैकी. तर आता मी पहिल्या चार टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करते. एक दोन, मार्कर लावून घेऊ आपण म्हणजे लक्षात येईल कुठून आपण सुरू केलंय. तीन आणि चार. चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आपण. पुढच्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करा. एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. सिंगल क्रोशे वन इन फोर स्टिचेस, सिंगल क्रोशे टू इन नेक्स्ट. अगेन सिंगल क्रोशे फोर इन, सिंगल क्रोशे वन इन फोर स्टिचेस. परत पुढच्या चार टाक्यात काय करणार आहे आपण, एक एक सिंगल क्रोशे. एक दोन तीन आणि चार. चार टाक्यांमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे केला आणि इकडे एका टाक्यात दोन केले आणि पुन्हा चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. आता आपण काय करणार आहे, एक मिनिट, या चौथ्या टाक्यात सिंगल क्रोशे न करता इथे स्लिप स्टिच करायची आपल्याला. चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, पुढच्यात दोन आणि पुढच्यात तीन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि चौथ्यात एक स्लिप स्टिच, अशी आपण ही ओळ केली. आता काय करायचंय, रो वाईज राऊंड, पूर्ण राऊंड नाही करायचा आहे जसं मी सांगितलं. आता एक चेन केली, पलटवलं, पहिला टाका हा सोडून द्यायचा. पहा, एक चेन केल्यावर पहिला टाका सोडला, दुसऱ्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच केली. आणि मग पुढच्या दोन टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केले. एक दोन. मार्कर येईपर्यंत एक एक सिंगल क्रोशे करा. तीन चार पाच सहा. आता बघा, सातवा हा टाका आहे, सात. तर हा न आणि त्याच्यानंतर मार्करचा टाका आहे. तर मी मार्कर काढलं आणि आपण काय करणार आहे आता, या सात एक टाका स्किप करणार आणि पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच करणार. म्हणजे असा एवढा भाग फक्त वाढत चाललाय. परत एक चेन करा. आता ओळखू येतं, आता मार्कर लावायची गरज नाही, बरोबर ओळखू येतं आपण कुठून टाके करत आहे ते. एक चेन करून आपण परत पलटवलं आणि पुन्हा पहिला टाका सोडला आणि दुसऱ्या टाक्यावर परत एक सिंगल क्रोशे केलं. पहिला टाका सोडून दुसऱ्या टाक्यात सिंगल क्रोशे. परत प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे या टोकाला येईपर्यंत. दोन तीन चार पाच आणि सहा. बघा, मगाशी सात झाले होते, आता सहा टाके सिंगल क्रोशे झाले आपले आणि पुढच्या टाक्यात आपण स्लिप स्टिच करणार आहे. पुन्हा एक चेन करा आणि पलटवा. आता आपण परत काय करणार, एक टाका सोडणार, पुढच्या टाक्यामध्ये एक स्लिप स्टिच आणि मग पुढच्या टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे. एक दोन तीन चार.
परत हा टाका सोडून पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच, दोन्हीकडे एक एक टाका सोडला आणि स्लिप स्टिच केली, एक चेन करा पुन्हा पलटवा, एक टाका सोडा आणि पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिच, त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे, एक दोन आणि तीन, तीनच सिंगल क्रोशे येतील आता, आणि या शेवटच्या टाक्यात पुन्हा एक स्लिप स्टिच। परत एक चेन करून पलटवा, पहिला टाका सोडून द्या, पुढच्या टाक्यामध्ये एक स्लिप स्टिच, नंतर पुढच्या दोनच टाक्यात आता सिंगल क्रोशे येतील, एक आणि दोन, आणि इथे पुढच्या टाक्यामध्ये एक स्लिप स्टिच। पहिले आणि शेवटची स्लिप स्टिच करायची, मध्ये सिंगल क्रोशे, परत एक चेन पलटवलं, दरवेळेस करताना एक चेन करून पलटवायचा, पहिला टाका सोडायचा आणि दुसऱ्या टाक्यात आता परत स्लिप स्टिच केली, आणि पुढच्या एकाच टाक्यात आता एक सिंगल क्रोशे, परत एक टाका सोडला आणि या टाक्यात स्लिप स्टिच शेवटच्या। हा आपला चेहऱ्यात तोंडाचा आकार झाला तयार। आता आपण इथे हे बंद करून घेणार आणि गाठ मारून घेणार आहे। हा सॉरी, मी एक गाठ मारून घेऊ म्हटलं, पण एक ओळ आणखीन करणार आहे आपण। तर एक चेन करून पलटवा परत, आणि परत एक चेन करून पलटवलं आपण, आणि या दोन टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करून घेऊ आपण। समोर असं तोंड आपल्याला जरा समोर आलेलं पाहिजे म्हणून पी गा, कारण तो आणि इथे स्लिप स्टिच कर, दोन सिंगल क्रोशे एक स्लिप स्टिच केली आणि आपला हा चेहरा पूर्ण झाला आता पीकचा। तर आता मी दोरा कापून घेते। आता आपला हा जो चेहरा झालेला आहे त्याचा करून त्याला आपण यांनी बॉर्डर करणार आहे या रंगाने। ही पण वर्धमानची ब्रिलॉनस लोकर आहे, तर आपण याला स्लिप नॉट करू आणि एका टाक्यात जोडा खाली खालच्या भागात, म्हणजे जेणेकरून आपल्याला तो टाका असा दबेल, ड्रेस वगैरे खालचा करायचा आहे त्याच्यात तो टाका दबून देईल आपला। गाठ पक्के करू आपण, एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करा, चेन करून घट्ट करा, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, कुठपर्यंत हा समोरचा भाग येईपर्यंत। मग तिथे फक्त मी सांगते की तिथे सिंगल क्रोशेच्या ऐवजी हाफ डबल क्रोशे करायचा, बाकी काही नाही। तर आपण हे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घेऊ। अशा पद्धतीने साधा एक एक टाका सिंगल क्रोशे करा, हे तोंडाचा समोरचा भाग आहे इथपर्यंत। आपल्या इथपर्यंत झाली आहे ही बॉर्डर करून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे। आता समोरच्या तीन टाक्यात जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं, हाफ डबल क्रोशे करणार आहे आपण, आणि हाफ डबल क्रोशे करायचा म्हणून काय करायचं, दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, तीन टाक्यात स्वीवर तीनाचा एक केला एकदम, परत तसंच पुढच्या टाक्यात हाफ डबल क्रोशे, आणखीन एक, असे तीन आपण हाफ डबल क्रोशे केले याच्यात। आणखीन वाटला तर एखादा करायचा, की जेणेकरून आपली ही गॅप नाही दिसली पाहिजे, तर प्रत्येक टाक्यात एक एक, एक केला आपण, पण जर गॅप वाटली तर आणखीन एखादा करायचा। तर असं हे आपलं तोंड पूर्ण झालंय त्याचं। आता पुन्हा याच्या पुढे प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा साधा, एक दोन तीन चार, असं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू। पूर्ण झालंय आपली बॉर्डर करून, मग आता पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचनी याला जोडून घेऊ आपण, आणि हा दोरा इथे कापून टाकते आहे।
यानंतरचा भाग आपल्याला बॉडी खालची करायची आहे लालनी. आता आपण काय केलं की हे बॉर्डर पूर्ण झाल्यानंतर जिथून आपण हे राऊंड संपला आणि रो मध्ये तोंड केला ह्या तोंडाचा समोरचा भाग हा टाका येतो. इथून तीन टाके सोडले, एक दोन आणि तीन, आणि चौथ्या याच्यात मार्कर बसवला. हा चौथ्या याच्यात मार्कर बसवल्यावर आठव्या टाक्यात पुन्हा मार्कर इकडे बसवला. पहा हा मार्करचा टाका एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, आठ टाके सोडून पुन्हा एक मार्कर बसवला. म्हणजे या दोन मार्करच्या मध्ये आपल्याजवळ सात टाके आहे, हे दोन मार्करचे असे नऊ टाके आहेत आपल्याजवळ. तर यात आपल्याला आता हा याचा ड्रेस खालचा करायचा आहे. तर आपण लाल दोरा या पहिल्या मार्करपाशी जोडू आणि मग इथून फक्त हे नऊ टाके विणणार आहे आपण. जसं मी तुम्हाला सांगितलं की इथून जिथे आपण चेहऱ्याचं सुरू केलं रो वाईज करणं, तिथून मी तीन टाके सोडले, एक दोन आणि तीन, आणि चौथ्या टाक्यात हा लाल दोरा जोडला आपण. आता इथे एक चेन करा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा दुसरं मार्कर येईपर्यंत. नऊ टाक्यात हे एक दोन तीन चार हे मार्कर येईस्तोवर प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. जाता आता आपण दोराही हाईड करत आहे. पाच सहा सात आणि आठ, आठच टाके आहेत, नऊ पण नाही आहेत. दोन मार्करच्या मध्ये आठ टाके होते. आता मार्करचं काम नाही, कारण आपल्याला आता लाल रंगच एकदम फरक वेगळा ओळखू येतो रंगाचा, मार्कर लावायची गरज नाही. आता आठ टाके आहे. तर असे आपण आठ हे लाल सिंगल क्रोशे करून घेतले आहेत लाल यांनी. आता परत आपण रो वाईजच करणार आहे. एक चेन केली, पलटवलं आणि आता पहिल्या टाक्यामध्ये दोन सिंगल क्रोशे करायचे आहेत आपल्याला. तर पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करू. एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा. आणि मग पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक आणि शेवटच्या टाक्यात परत दोन करायचे. पहिल्या टाक्यात दोन केले मी सिंगल क्रोशे, पुढच्या प्रत्येक टाक्यात एक एक, आणि आता हा शेवटचा टाका आहे तर शेवटच्या टाक्यात सुद्धा दोन करायचे. म्हणजे पहिले आठ होते पहिल्या रो नंतर सिंगल क्रोशे, तर आता किती झाले हे दहा सिंगल क्रोशे झाले. पुन्हा एक चेन केली, पलटवलं, परत तसाच रो करायचा आहे की पहिल्या टाक्यात दोन, शेवटच्या टाक्यात दोन आणि मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक. पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे केले, मधल्या प्रत्येक टाक्यात एक एक आणि शेवटच्या टाक्यात दोन. म्हणजे हा रो झाल्यावर टाके किती होतील तुमचे लाल? बारा. आता तीन लाल रो झाले आपले करून, आता चौथा सुद्धा परत तसाच करायचा आहे. म्हणजे एक चेन केली, पलटवलं, पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात दोन दोन आणि बाकी प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. तर ह्या पहिल्या टाक्यात दोन सिंगल क्रोशे करू आपण, एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा, आणि बाकी प्रत्येक टाक्यात एक एक आणि शेवटच्या टाक्यात पुन्हा दोन. तर असे चौदा असे प्रयत्न सिंगल क्रोशे केले की आपले सिंगल क्रोशे किंवा टाके होणार आहेत चौदा. पहिल्या आणि शेवटच्या टाक्यात दोन दोन, बाकी प्रत्येक ठिकाणी एक एक. चार मोजत चला. पाचवा सहावा आणि सातवा राऊंड आपण प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल, सात ओळी झाल्या आहेत आपल्या आणि सात ओळीनंतर आपले टाके आहेत पंधरा. आता आपण काय करणार, प्रत्येक एक चेन केली, पलटवलं मी पुन्हा आणि प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करू. फक्त पुन्हा हा चेहऱ्याच्या साईडचा आहे तोंडाकडचा, इकडे दोन सिंगल क्रोशे, म्हणजे शेवटच्या टाक्यात दोन करावं लागतील आपल्याला. तर एक दोन तीन चार, सोळा टाके होतील हा रो झाला आपला की. प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करत आहे, शेवटच्या टाक्यात रॉंग साईडनी आहे बरं आपण, शेवटच्या टाक्यात दोन, म्हणजे तो शेवटचा टाका इकडे चेहऱ्याच्या बाजूला येतो. तर असा हा रो आपण पूर्ण करून घेऊ. आणि यानंतरचे दोन रो आपण फक्त प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे करणार आहे, जसे मध्ये केले होते तसेच. तर इथे मी आता प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला. हा लास्ट बटवन टाका आहे आणि हा शेवटचा टाका आहे. तर शेवटच्या टाक्यात दोन करायचे आहेत आपल्याला.
एक आणि त्याच टाक्यात हा दुसरा। आता मात्र दोन ओळी अशा करायच्या की एकही टाका वाढवायचा नाही, फक्त प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशेट। नऊ ओळी झाल्यात म्हणजे आठवी नववी आपण सारखीच केली, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशेट। परत मी एक चेन करून पलटवलं आणि एक ओळ आणखीन करतोय आपण अशी, एक दोन तीन, ही सुद्धा आपण प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे अशीच करत आहे। चार, सोळा टाक्यात हे तर सोळा टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या। आता आपण हा दोरा कापून घेऊ। आता फक्त दोन कान डोळे आणि पाय राहिले आहेत याचे, हात पाय बारीक बारीकच आहेत, ते अगदी ते मी तुम्हाला नंतर सांगते। हा आपलं एवढं झाल्यावर आता आपण इथे कान करणार आहे। तर मी इथे खालपासून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ टाके सोडून पुढच्या टाक्यामध्ये मार्कर घातलाय आणि तिथे मी पहिला कान करणार आहे आपला। तर आपण हा जो स्किन कलर घेतला होता चेहऱ्यासाठी तोच रंग घेऊ तिथे कानासाठी। आता या जांभळ्या टाक्यात न जोडता मी काय करणार आहे, याच्या खाली ह्या वरच्या टाक्यात न जोडता आपण असा खाली त्याला जांभळा रंग जोडणार, जांभळा नाही सॉरी हा बॉडी कलर जो आहे तो जोडणार आहे। म्हणजे आपली बॉर्डर जी आहे ती तशीच्या तशीच राहील यासाठी। नंतर एक दोन तीन आणि चार, चार टाके करून घेऊ आपण, पाच पाच चेन केले आपण आणि त्यानंतर आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचा। म्हणजे चार सिंगल क्रोशे होतील, पहिला अर्थात धरत नाही आपण पहिल्या टाक्यात, दुसऱ्या टाक्यापासून प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा। एक दोन तीन आणि चार, चार टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आपण। आता एक टाका सोडा मध्ये आणि त्याच्या पुढच्या टाक्यात पुन्हा आपण या जांभळ्या टाक्यात एक टाका सोडून इथे एक सिंगल क्रोशे करणार किंवा स्लिप स्टिचने जोडून घ्या ते। आता इथे पुन्हा आपण पाच चेन करा, दोन तीन चार आणि पाच, आणि पहिला टाका सोडून पहिली चेन सोडून द्या, दुसऱ्या चेन पासून प्रत्येकात एक एक सिंगल क्रोशे करा। म्हणजे चार सिंगल क्रोशे होतील, एक दोन तीन आणि चार, चार सिंगल क्रोशे झाल्यावर याच्या पुढच्या टाक्यामध्ये सॉरी हे घट्ट घेतले असतात ना आपण त्यामुळे जरा जोडायला त्रास होतो, तर इथे स्लिप स्टिचने याला जोडून घेऊ आणि हा दोरा आता कापून घेऊ। स्लिप स्टिचने जोडला आपण आणि आता हा दोरा कापून घेतोय। आता आपण काय करणार आहे, हा जो रंग आहे बॉर्डरचा तो इथे जोडून प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच करा। फक्त बघा आपण इथे सुरुवातीचा पहिला जो टाका होता ना तिथे जोडून घेतलाय, किंवा या तळाशी याच खालच्याच टाक्यात जोडा म्हणजे ते अखंड दिसेल। ते जांभळा कलरचा बॉर्डर जी करतोय ती एक चेन केली मी आणि प्रत्येक टाक्यात एक एक स्लिप स्टिच करा। एक चार आहे तिकडे टाके तर चारही याच्यात एक एक स्लिप स्टिच येईल, दोन तीन आणि चार, नंतर वर सॉरी स्लिप स्टिच म्हटलं मी पण सिंगल क्रोशे करायचे स्लिप स्टिच नाही, तर एक चेन केली मी चुकून स्लिप स्टिचच केल्या होत्या, एक चेन केली आपण आणि प्रत्येक टाक्यात आता एक एक सिंगल क्रोशे करू। एक दोन तीन, असं प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करून घ्या। चार पाच, आता या कॉर्नरच्या टाक्यात इकडनं वरूनही करा एक सिंगल क्रोशे आणि बाजूनी पण करा। हा दुसरा कान आपण असा बाजूला धरून ठेवला आणि प्रत्येक टाक्यात एक एक
सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे वन इन ईच स्टीच ऑन बोथ साइड्स ऑफ इयर, कानाच्या दोन्ही बाजूला. आणि आता हा शेवटचा, तर शेवटच्या टाक्यात सुद्धा एक सिंगल क्रोशे केला. हा आपला एक कान पूर्ण झाला असा. आता असंच दुसऱ्या कानाला गुलाबी केलंच आहे आपलं, त्याच्या प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे इन ईच स्टीच ऑन बोथ साइड्स ऑफ सेकंड इयर, अशा पद्धतीने. तर आता मी हे सिंगल क्रोशे पूर्ण करते कानाच्या दोन्ही बाजूला आणि मग दाखवते. प्रत्येक टाक्यात आपण सिंगल क्रोशे केला आणि या शेवटच्या टाक्यात, आता या बॉर्डरच्या शेवट पहिल्या टाक्यात स्लिप स्टिचने आपण त्याला जोडतोय. हे असे दोन कान आपले तयार झाले, लक्षात आलं. आता हा दोरा कापून घेऊ आपण आणि सगळे दोरे हाईड करून घ्या. पाठीमागे हे तीन चार दोरे आहेत. असं सिंगल क्रोशेचं केलेलं असलं की हे दोरे हाईड करणेही कठीण जाते. याच्यात टॅपॅसिनेटने हाईड केलं तरी चालेल, किंवा दुसरा पर्याय हा असतो की असे छोटेसे टोकं कापा त्याचे, म्हणजे छोटेसे राहिले तरी चालेल असे, आणि फेविकॉल लावून याला असं साईडला चिपकून द्या खाली, म्हणजे ते आपोआप तिथेच राहतात आणि आपल्याला दोरे हाईड करायचा प्रश्न येत नाही. तर असे हे आपले दोन कान पूर्ण झाले. आता ह्याच रंगाची बॉर्डर आपण या ड्रेसला सुद्धा करून घेणार आहे, त्याच्या बॉडीला. तर हे मी चारही बाजूची लेस बॉर्डर करून घेते. सिंगल क्रोशे करायचे आहे फक्त प्रत्येक टाक्यात. इथे जोडा, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, आणि मग पाय आणि डोळे कसे करायचे ते सांगते. हा बॉर्डरचा रंग जोडताना जांभळ्यापासून सुरुवात करा, अगदी त्या टाक्यापासून, म्हणजे कुठेही अखंड दिसली पाहिजे ती बॉर्डर आपली. दोरा ओढून घट्ट केला, एक चेन केली पहिले, आणि मग प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे. अशा पद्धतीने प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करत जा. एक साईड पूर्ण झाली की या कॉर्नरला एक सिंगल क्रोशे आणखीन करा. कॉर्नरला नेहमीच जसे आपण तीन सिंगल क्रोशे करतो बॉर्डर करताना, तसंच इथे करायचं. तीन सिंगल क्रोशे केले, मग परत एक एक या हा कॉर्नर आला की पुन्हा इथे तीन सिंगल क्रोशे करू दुसऱ्या. आता पुन्हा आपण स्किन कलर घेतला, हा पाय करायचे आहेत आपल्याला हात. तर पायासाठी सहा चेन करू आपण, तीन चार पाच आणि सहा, आणि दुसऱ्या चेन पासून प्रत्येक चेन मध्ये सिंगल क्रोशे करू. एक, दोन, तीन, चार आणि पाच. सहा चेन केल्यामुळे पाच सिंगल क्रोशे येतील आपले. आता हे आपल्याला इथे जोडून घ्यायचंय असं, आणि मग फक्त याचा बूट करायचा आहे. आणि दुसरा जो पाय करायचा आहे तो आपल्याला याहून लहान, चारच चेनचा करा. दुसऱ्या पायासाठी आपण चारच चेन घातल्या, आणि दुसऱ्या चेन पासून तीन सिंगल क्रोशे करू. एक, दोन आणि तीन. तीन सिंगल क्रोशे केले आणि पुन्हा ही इथेही गाठ मारू आपण, आणि हा दोरा थोडासा ठेवू 5-6 इंच, कारण हे शिवायचे आहेत त्याला आपल्याला. तर 5-6 इंच दोरा ठेवून कापून घ्या. आता बूट करण्यासाठी आपण हा काळा रंग घेऊ आणि फक्त यात सहा चेन करा आणि प्रत्येक चेन मध्ये एक एक सिंगल क्रोशे. पाचच चेन केले आपण आणि हे एक एक सिंगल क्रोशे, म्हणजे चारच सिंगल क्रोशे येतील. एक, दोन, तीन आणि चार. आता या शेवटच्या टाक्यात आणखीन आपण दोन सिंगल क्रोशे करू, पाच आणि दुसऱ्या बाजूनी एक, सहा. असा आपण हा बूट केला. आणि आता हा बूट आपण तो जो पाय केलाय त्यातल्या त्यात जो मोठा होता तो 5 चेनचा, तर आपण दोरा कापून घेऊन पुढचं सरळ शिवूनच करू आपण, ते जास्ती सोपं जाईल आपल्याला. तर हा मी काळा दोरा गाठ मारली, फक्त काय केलं आपण 5 चेन केल्या, 4 सिंगल क्रोशे केले आणि शेवटच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे जास्तीचे केले, कारण आपल्याला हे असं जोडायचं आहे याला. मागचा भाग आहे बुटाचा, तर तो आपल्याला इथे जोडायचा आहे असा.
असा हा जोडून घ्या आता. फक्त दोरा काळा दोरा आहेच आणि फक्त इथे गाठ मारायची दोन, एक या बाजूला एक या बाजूला, आणि आपला हा पाय त्याच्याशी शिवला जाईल. आणि मग हा पायाचा वरचा भाग जो आहे तो आपला पेपा पिक जो आहे त्याच्या इथे कितव्या टाक्यात शिवायचा ते मी सांगते तुम्हाला, तर तो शिवून घ्यायचा. मग तसा हे केला पाय केला होता ना आपण, त्याच्याशी मी हे शिवून घेत आहे वरचा बूट आपला. फक्त टाके मारत आहे बाकी काही नाही इथे असं. हा शिवून झाला आपला. आता मी गाठ मारून घेते याची, आणि आता हे गुलाबी जे आहे ते दुसऱ्या पायात ते तसाच बूट करू आपण आधी. आता मी काय केलं, या टोकापासून सहा टाके सोडले, एक दोन तीन चार पाच सहा, सातव्या टाक्यात एक मार्कर लावलं. मार्कर लावल्यानंतर मध्ये परत चार टाके सोडले आणि पुढच्या टाक्यात एक मार्कर लावलं. आता हे दोन मार्कर जिथे आहे तिथे आपण हा पाय लावणार आहे, म्हणजे हा पहिला पाय जो आहे तो या पहिल्या मार्कर पाशी लावू आणि दुसऱ्या असाच पाय बनवून दुसऱ्या मार्कर पाशी लावू. दुसरा बूटही आपण याला शिवून घेतला असंच, पहिल्यासारखाच केला दुसरा बूट सेम. आता हे दुसरं मार्कर जिथे लावलंय इथे आपण याला मार्कर काढते मी, आणि शिवताना अगदी बेमालूम टाके आले पाहिजे. जसे इथे पाय दोन टाके आहेत माझे, पण अगदी बेमालूम ते जॉईंट दिसला नाही पाहिजे जास्त ठळक, अशा पद्धतीने शिवायचं आपल्याला. तर इथे असं हे शिवून घ्या दोन्ही, मग मी डोळे आणि ओठ कसे करायचे ते दाखवते. याचे बूट कसे दिसतात आहे हे दाखवण्यासाठी म्हणून मी ते पांढऱ्या कागदावर ठेवलं. हे थोडं इथे काळा दोरा दिसतोय एक, तो मी फेविकॉलने चिकटवून देईन नंतर. आता आपल्याला फक्त याचे डोळे करायचे आहेत आणि ओठ. तर डोळे अगदी सोपे आहेत, डोळे पांढऱ्या लोकरीने आपण फक्त मॅजिक रिंगमध्ये सहा सिंगल क्रोशे करणार आहे. आपण पांढऱ्याने मॅजिक रिंग केली आणि त्याच्यात एक चेन आणि सहा सिंगल क्रोशे करणार, एक दोन सहा सिंगल क्रोशे करून बंद करायचं. सहा सिंगल क्रोशे झाल्यावर मॅजिक रिंग बंद करून घ्या आणि पहिल्या सिंगल क्रोशेशी स्लिप स्टिचने जोडून घ्या आणि हा दोरा कापून घ्या. असेच दोन करा सारखे. हा दोरा कापते मी आणि असाच आणखीन एक डोळा करते. आता हे दोन्ही डोळे असे इथे मी मध्यभाग वरती डोळ्याच्या आकारात जागेवर शिवून घेणार आहे. आता ज्या रंगाने आपण बॉर्डर केली आहे त्या रंगाने पुन्हा मॅजिक लूप मध्ये सहा हाफ डबल क्रोशे करू. हाफ डबल क्रोशे केले आपण सहा या मॅजिक लूप मध्ये, आणि हे आपण इथे आता गालासारखं इथे लावणार आहे. किंवा हाफ डबल क्रोशे नाही केले साधे सिंगल क्रोशे केले तरी चालेल, सिंगल क्रोशेस करू आपण, हे मोठं वाटतंय आपल्यासाठी. आणि सहा सिंगल क्रोशेचा लूप करून तो इथे गालासारखा लावू. सहा सिंगल क्रोशे केले मॅजिक लूप मध्ये आणि हे लूप बंद करा. स्लिप स्टिचनी पहिल्याशी जोडून घ्या आणि मग त्याला गालासारखा आपण शिवून घेऊ. हे स्लिप स्टिचनी जोडलं. आता हे आपण त्याला गालासारखं जिथे गाल असतो असा इथे खाली शिवून घेऊ. आता ओठासाठी किंवा तोंड जे आहे त्याच्यासाठी आपण सहा हे करू, तीन चार पाच सहा, आणि पाच याच्यात एक एक स्लिप स्टिच करू. एक स्लिप स्टिचच करतोय बरं आपण, सिंगल क्रोशे नाही. दुसऱ्या टाक्यात घालून स्लिप स्टिच, तीन चार आणि पाच, सहा टाके घातले होते म्हणजे पाच स्लिप स्टिच येतील आपल्या. नंतर हा दोरा कापून घ्या आणि मग मी कसं शिवायचं ते दाखवतो. आता आपण गाल करण्यासाठी पुन्हा हा लाल रंगच घेतलेला आहे आणि आपण काय करणार आहे, फक्त मॅजिक लूप मध्ये पाच सिंगल क्रोशे करायचे. तर मॅजिक लूप तयार करा
आणि पाच सिंगल क्रोशे करायचे. एक चेन घट्ट घ्या हात, एक पाच सिंगल क्रोशे करून बंद करा स्लिप स्टिचनी. आता आपण हा पाच सिंगल क्रोशेचा केलेला गोल इथे फक्त असा गालासारखा शिवून घेऊ. नंतर पाच चेनचं असं खळीसारखं म्हणा किंवा काय आहे तेही आपण पाच चेनचं करून किंवा ओठासारखं ते सुद्धा आपण त्याला शिवून घेऊ. पाच चेन करू आपण, एक दोन तीन चार आणि पाच, आणि चार चेन मध्ये स्लिप स्टिच करायची. फक्त स्लिप स्टिच, सिंगल क्रोशे नाही. दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला आणि तोच टाका यातून काढला. एक दोन तीन आणि चार. पाच चेन केल्या होत्या त्यामुळे चारच स्लिप स्टिच येतील दुसऱ्या चेन पासून केल्या तर. आता हे जे झालंय याला आपण ओठासारखं शिवून घेऊ. याला थोडं असं चंद्रकोरी सारख्या आकारात गोल आकारात शिवा. आणि हा जो छोटा गोल केलाय तो इथे लावून घ्या गालासारखा. तर हे दोन्ही मी शिवते आणि तुम्हाला दाखवते. हातासाठी पुन्हा आपण हा स्किन कलर घेतलाय आता. आणि हात अगदी छोटे सोपे आहे. फक्त सात चेन करू आपण याला, आठ आठ चेन करू. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ. आठ चेन झाल्यावर आपण तीन स्लिप स्टिच करूयात. एक दोन आणि तीन. तीन स्लिप स्टिच झाल्यावर परत तीन चेन करू. आणि या नवीन तीन चेन केल्या त्याच्यावर दोन स्लिप स्टिच करू. एक आणि दोन. मग परत इथे मूळ जे आपल्या सात चेन होत्या त्यातल्या एकावर सिंगल क्रोशे करा, आपलं स्लिप स्टिच करा. पुन्हा तीन चेन आणि परत दोन चेनवर स्लिप स्टिच. एक दोन. असे आपण तीन बोटांसारखं केलं. आणि आता उरलेल्या सात चेन पैकी ज्या उरल्या आहेत त्याच्यावर परत एक एक स्लिप स्टिच करू आपण. चार चेन असतील उरलेल्या, कारण चार नाही तीनच चेन असतील, कारण पहिले आपण सात चेन केल्या होत्या एक एक स्लिप स्टिच केली म्हणजे सहा यायला पाहिजे. तीन आधी केल्या होत्या आणि आता तीन. तर आता हा आपण हात म्हणून तर इथे वर पासून आपण तीन टाके सोडले, एक दोन आणि तीन, आणि या चौथ्या टाक्यात हा हात आपण शिवून घेणार आहे. तर इथे असा मी चौथ्या टाक्यामध्ये हा हात शिवून घेते. बघा आपण एक हात असा शिवून घेतलाय. मागून बघा हे दोन टाके आपण शिवणातच घालवले आहेत बरं, हे मी चिपकवणार आहे नंतर फेविकॉलनी. तर असाच एक छोटा हात करू आता आणि तो आपण इथे हात दुसऱ्या हाताच्या जागी शिवून घेऊ. तर मी दुसरा हात बनवते असा सात चेनचा. दुसऱ्या हातासाठी सात चेन केले आपण, त्यापैकी तीन चेनवर स्लिप स्टिच करा आधी. एक दोन आणि तीन. नंतर परत दुसरे तीन चेन करा नवीन, एक दोन तीन, आणि दोन चेनवर स्लिप स्टिच करा, त्यापैकी पहिली चेन सोडून द्यायची. एक दोन. आता पुन्हा इथे स्लिप स्टिचने जोडून देऊ आपण. असंच आणखीन एक आपल्याला बोट करायचं आहे, म्हणजे परत तीन चेन आणि दोन चेनवर स्लिप स्टिच. आणि मग खालच्या ज्या राहिलेल्या तीन चेन आहेत त्याच्यावरही स्लिप स्टिच. एक दोन. दोन चेनवर स्लिप स्टिच झाल्या. आता या मेन ज्या सहा चेन आधी घातल्या होत्या त्यापैकी उरलेल्या तीन चेन आहेत तर त्याच्यावरही स्लिप स्टिच करायची. एक दोन आणि तीन. आता हा जो हात आहे हा आपण असा इथे असा जोडून देणार आहे. तर हा हात मी शिवून घेते याला. आता आपला जवळपास पूर्ण होत आलाय. फक्त आता काय करणार, हा बॉर्डर कलर घ्या
आणि इथून अशी एम्ब्रॉयडरी करायची आहे बघा, असे थोडस एक अर्धगोल करायचा इथे आणि दोन तीन टिंब करायचे याच रंगाने, तर तेवढं मी करून घेते. ही इथली एम्ब्रॉयडरी करून झाली माझी. आता मी काय केलं बघा, इथे दोरा काढला, असं लूप ठेवलं आणि त्यात असं गाठीसारखं बांधायचं, म्हणजे एक तिथे टाका येतो आणि असं काळा डाग पडल्यासारखा दिसतो. तर असे दोन तीन ठिकाणी करा फक्त. जवळच्या टाक्यातून काढायचं आणि मग असं गाठ मारल्यासारखं करायचं इथे. बस दोन ठिकाणी केलं तरी पुष्कळ आहे, आपलं छोटस आहे कारण हे. आता फक्त माझं काय राहिलंय, तर इथे काळे मणी लावायचे, तर तेवढे मी लावते आणि मग पूर्ण झालेलं तुम्हाला दाखवते. इथे फक्त हे मणी थोडे मोठे आहेत माझे, पण आता काही हरकत नाही, जे आहे ते लावून टाकू आपण. केला मी याच्यात फक्त की हे जे लाल केलं होतं ना आपण मगाशी, तर ते फार गॉडी वाटत होतं सगळं, म्हणून मी याला परत ही बॉर्डर कलर जो आहे त्याचा गोल केला आणि फक्त ओठ जे आहे तेच लाल ठेवले. ओठ म्हणजे जे काही गालासारखा गालाचा भाग आहे तो, बाकी सगळं लाल फक्त तेवढंच ठेवलं, म्हणजे गॉडी नाही दिसणार. आता आपल्याला याला बेल्ट करायचा आहे या रंगाने. तर आपण असं करू की आधी टोकापासून सुरुवात करू बेल्टच्या. स्लिप नॉट केले मी आणि स्लिप नॉट करून दोनच चेन करू आपण, एक आणि दोन. ही दुसरी चेन मोठी केली मी आणि पहिल्या चेन मध्ये पफ सारखं एक एक पाच पदरी पफ करू आपण, दोन तीन. किंवा पफ नाही केला आणि तुम्ही साधा मणी जरी लावला इथे तरी चालणार आहे, असं काही नाही, पफच करायला पाहिजे म्हणून. चार चार पदरी पफ केला आपण इथे, दोन चेन करा आणि दोन चेनचा एक पिको करून घ्या, स्लिप स्टिचने असं जोडलं. मग पुन्हा तीन चेन करू आणि पहिल्याच चेन मध्ये परत स्लिप स्टिचने याला जोडून देऊ. म्हणजे हे झालं आपला टोकाचा एक पफ. आता आपण इथून जेवढ्या चेन हव्या तुम्हाला तेवढ्या करा, म्हणजे 25 किंवा 7-8 इंच असं लांबीनी होईल अशा टाईपच्या चेन करून घेऊ आपण. हा दोराही हाईड करत आहे आपण जाता आता, तर एवढा भरपूर झालाय दोरा हाईड करून. आता आपण तो कापून घेतला तरी चालेल आणि साध्या चेन करा 6 इंच किंवा 7 इंच होईस्तोवर. साधारण 6 इंच होईपर्यंत आपण चेन केल्या. आता पुढे काय करतोय बघा, आपण तीन चेन केल्या या जास्तीच्या, त्यानंतर दोन किंवा तीन चेन करा आडव्या आणखीन, म्हणजे तीन आणि तीन 6 चेन जास्तीच्या केल्या. आता तीन टाके आणि तीन टाके 6 सोडून 7व्या टाक्यात दोऱ्याचा वेढा घेऊन एक खांब केला असा, म्हणजे हा एक व्ही तयार झाला इथे. आता या व्हीचं जे वरचं टोक आहे यात आपण तीन तीन खांब करत जाऊ किंवा चार. आता पहिला खांब म्हणजे 3 चेनचा केला मी, या दुसरा या व्हीच्या टोकावर करत आहे आपण, तिसरा आणि चौथा. चौथा टाक्यात करा हवं तर, म्हणजे जास्ती स्टिफ राहील ते. असे 4 खांब केले आपण, परत 3 चेन करा पलटवा आणि पुन्हा इथे प्रत्येक टाक्यात एक एक खांब करा 4. पहिला 3 चेनचा झाला, दुसरा हा, तिसरा आणि हा चौथा. परत 3 चेन करायच्या पलटवायचं आणि पुन्हा 3 खांब याच्या 3 टाक्यांवर करायचे, 1, 2 आणि 3. हे यासाठी की त्याला पाठीमागून सपोर्ट राहावा म्हणून. आता हे जे आपलं झालाय भाग, तर हा आपण इथे पाठीमागे याला असा इथे इथे बरोबर हा शिवणार आहे. आता परत एक व्ही करायचा आणि जशा इकडे चेन केल्या तशाच तिकडे चेन करायचा की झाला आपला बेल्ट. आता परत एक व्ही करायचा म्हणजे खालचा भाग केलेला तयारच आहे आपल्याजवळ. 3 चेन केले आणखीन
चार करा हवं होतं आणि दुसऱ्या टोकाला एक खांब करायचा, म्हणजे मधल्या दोन चेन स्किप केल्या आपण, दोन टाके स्किप केले आणि हा एक व्ही तयार झाला. जसा इकडे व्ही होता तसाच इकडे, चार चेन केल्या म्हणून जास्त झालं, तीनच करायला पाहिजे होते आपण. एक दोन आणि तीन, तीनच चेन केल्या मी, चार केल्या होत्या आधी ते उसवून परत तीन केल्या आणि या दोन टाके सोडायचे मधले आणि चौथ्या टाक्यामध्ये एक खांब करायचा डबल क्रोशे. आता इथून परत चेन करा जेवढ्या इथे आहेत तेवढ्याच आणि शेवटी एक पफ करा. 45 चेन केल्या मी, आणखीन एक चेन ही मोठी करा आता आणि परत त्यात पहिल्या याच्या आधीच्या चेन मध्ये चार किंवा पाच पदरी पफ करा, जसा त्या टोकाला केलाय तसाच. दोन तीन चार, तिकडे मी चारच पदरी केला होता, दोऱ्याचा वेळा घेऊन सगळ्यातून काढलं, एक चेन करून घट्ट केलं. दोन चेनचं एक पिको करा, दोन चेन केल्या आणि असं आडवं घालून स्लिप स्टिच केली. आता परत तीन चेन करा आणि या पहिल्या टाक्यात स्लिप स्टिचने याला जोडून द्या. आता इथे गाठ मारून घ्या आणि हा दोरा हाईड करा. नंतर आपण ते याला मध्यभागी असं जसं मी तुम्हाला दाखवलं होतं आता तसं शिवून घेणार आहे. व्ही दिसला चालतो आजूबाजू, पण हे मागचं जे आहे आपण खांब खांब केलेले ते दिसायला नको, अशा पद्धतीने आपण शिवून घ्यायचं असं दोन्ही बाजूनी. तर एवढं शिवून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. आपली ही राखी पूर्ण झाली आहे बघा, किती सुंदर पेपर पिकची राखी, सगळ्यांना खूप आवडणार आहे ही. आपल्या घरच्या बागोपाळांना खूपच आवडेल अशी ही राखी आहे आणि खास तुम्ही तुमच्या लाडक्या मुलासाठी करू शकता. तर मला वाटतं खूप आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला. आवडला असेल तर मित्रांनो आधी लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. कॉमेंट लिहा आणि बेलसारखं बटन दाबा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन नवीन व्हिडिओचं लगेच मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.